Welcome to this channel, Perfect Study Center, Social Work, FAIT Exam. Social Work, Paper 2, Analysis, January 2018. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये आपण प्रश्नांची उत्तरे पुढील प्रमाणे पाहू. तसेच सर्व प्रश्नांची 50 च्या 50 उत्तरे या सिरीजमध्ये आपण पाहणार आहोत. सोशल वर्क पेपर 2 यामध्ये फक्त आपण प्रश्नांची उत्तरे पाहू. एकात्मक समाजकार्य म्हणजे रिकामी जागा या दृष्टिकोनाचा समाजकार्यात उपयोग होय. ॲन्सर नंबर बी, सर्वसमावेशक. प्रश्न क्रमांक 2, विधान ए, उपयुक्ततावादास व्यक्तिवादी मालकी असलेले जडा निर्माण करणारा वाद म्हणून टीका झालेली आहे, कारण आर गरजांची निर्मिती आणि समाधानाच्या बाबत सामाजिक मूल्यांना दुय्यम स्थान मानण्यात आल्याने संकेतांक. ॲन्सर नंबर ए आणि आर दोन्ही बरोबर असून आर हे एचे अचूक स्पष्टीकरण होय. क्वेश्चन नंबर 3, पात्र आणि अपात्र ही संकल्पना कोणी मांडली? ॲन्सर ए, डार्विन. क्वेश्चन नंबर 4, जोडा लावा आणि खाली दिलेल्या संकेतकातून योग्य उत्तर निवडा. ॲन्सर नंबर सी, ए 4, रवींद्रनाथ टागोर शांती निकेतन. बी 3, राजा राम मोहन रॉय ब्राह्मो समाज. सी 2, दयानंद सरस्वती आर्य समाज. डी 1, महात्मा गांधी सेवाग्राम. क्वेश्चन नंबर 5, रिकामी जागा हे वर्ग जात तथा लिंग या संदर्भातील असमानतेबाबत संवेदनशीलता विकसित करण्याचे तंत्र होय. ॲन्सर नंबर सी, सत्ता फेरी. क्वेश्चन नंबर 6, सामाजिक आणि सांस्कृतिक गतिशीलता हे पुस्तक यांनी लिहिले. ॲन्सर नंबर ए, सोरोकिन. क्वेश्चन नंबर 7, वेबरच्यानुसार नेतृत्वाचे 3 प्रकार. ॲन्सर नंबर ए, वलयांकित नेतृत्व, पारंपरिक आणि विवेकी नेतृत्व. क्वेश्चन नंबर 8, समाजशास्त्राच्या कार्यात्मकवादी दृष्टिकोनानुसार समाजाचा प्रत्येक पैलू म्हणजे रिकामी जागा. ॲन्सर नंबर डी, परस्परावलंबी. क्वेश्चन नंबर 9, भारतातील नवीन आर्थिक धोरणाचा उद्देश हा रिकामी जागा, भाववाढ कमी करणे. बी प्रत्यक्ष परकीय गुंतवणुकीस प्रोत्साहन देणे. सी आर्थिक वाढीचा उच्चतम दर प्राप्त करणे. डी भाववाढ तथा कर दरात वाढ करणे. ॲन्सर नंबर डी, ए बी सी, भाववाढ कमी करणे, प्रत्यक्ष परकीय गुंतवणुकीस प्रोत्साहन देणे, आर्थिक वाढीचा उच्चतम दर प्राप्त करणे. क्वेश्चन नंबर 10, भारतीय संविधानात जतन करून ठेवलेल्या धार्मिक स्वातंत्र्यात खालीलपैकी कशाला परवानगी नाही? ॲन्सर नंबर सी, धर्मांतर करण्यास अधिकार. क्वेश्चन नंबर 11, कामाच्या ठिकाणी स्त्रियांच्या सुरक्षिततेसाठी असलेल्या कायद्यांमधील दुरुस्ती हे रिकामी जागा. ॲन्सर नंबर ए, मॅक्रो स्तरावरील आंतरनिरसन. क्वेश्चन नंबर 12, दंपती समुपदेशनात पती व पत्नी दोघांचेही समुपदेशन केले जाते, अशा चिकित्सा कार्यात रिकामी जागा पातळीवर हस्तक्षेप केला जातो. ॲन्सर नंबर डी, सूक्ष्म पातळीवर. क्वेश्चन नंबर 13, खालीलपैकी कोणती किंवा कोणत्या अध्ययन पद्धती नाहीत? ए अंतर्दृष्टी, बी निरीक्षण, सी आदर्शाचे अनुकरण, डी प्रयत्न प्रमाद. ॲन्सर नंबर ए, सर्वच अध्ययनाच्या पद्धती आहेत. क्वेश्चन नंबर 40, ताणाला समर्थपणे सामोरे जाण्यातील असमर्थतेमुळे येणाऱ्या शारीरिक व मानसिक थकव्यास काय म्हणतात? ॲन्सर नंबर बी, बर्न आउट. क्वेश्चन नंबर 15, विकासाच्या टप्प्यांची कार्य कोणी मांडली? ॲन्सर नंबर सी, हेविंग हार्ट. क्वेश्चन नंबर 16, खालीलपैकी जॅक रॉथमॅन यांच्या कार्यानुभूमक समुदाय कार्य दृष्टिकोनामधील रिकामी जागा हे कार्य आहे? ॲन्सर नंबर बी, स्थानिक विकास प्रारूप.
क्वेश्चन नंबर 17, समुदाय संघटनांतील लोकशाही कार्य ही तत्व या समजुतीवर आधारित आहे. सामान्य माणसांनी निष्क्रिय राहून त्यांच्यातर्फे इतर कोणी निर्णय घ्यावा अशी प्रवृत्ती बी संघटनांनी लवचिक राहून लोकांना सामावून घ्यावं सी मानवाला हाताळणे फार कठीण आहे डी कार्यकर्त्यांनी त्याच्या कल्पना लोकांवर लादू नये. ॲन्सर नंबर ए व बी सामान्य माणसांनी निष्क्रिय राहून त्यांच्यातर्फे इतर कोणी निर्णय घ्यावा अशी प्रवृत्ती व बी संघटनांनी लवचिक राहून लोकांना सामावून घ्यावं. क्वेश्चन नंबर 18, समुदाय कार्य ही संकल्पना यांनी लोकप्रिय केली. ॲन्सर नंबर ए गुलबेनकियन अहवाल. क्वेश्चन नंबर 19, वेगानिझम म्हणजे प्राण्यांपासून तयार केलेली उत्पादनांचा उपयोग आहारात अथवा जीवनात न करणे अर्थात ही एक चळवळ झाली आहे याला तुम्ही कोणत्या प्रकारात वर्गीकरण कराल. ॲन्सर नंबर डी पर्याय चळवळ. क्वेश्चन नंबर 20, लोकांच्या स्वायत्त संघटनेसाठी पक्षाशिवाय राजनैतिक रचना ही संकल्पना कोणी मांडली. ॲन्सर नंबर डी रजनी कोठारी. क्वेश्चन नंबर 21, खालीलपैकी कोणती बाब ही गटामध्ये आईस ब्रेकर एक्सरसाइज उपयोगात आणावयाचे कारण नव्हे. ॲन्सर नंबर डी गटाचे सदस्य व्हायचे की नाही हे जेव्हा गटातील सदस्य ठरवतात तेव्हा. क्वेश्चन नंबर 22, शिकण्यासाठीच्या गटाची सदस्य असलेली एक दिव्यांग कंसात दृष्टीहीन मुलगी तिला त्या ठिकाणी वापरले जाणारे तक्ते आणि आकृत्या यांचे आकलन होत नसल्यामुळे सदर गट सोडून इच्छित होती तेव्हा या ठिकाणी गट कार्यकर्त्याकडून खालील कुठल्या गटकार्याच्या तत्वाचा अवलंब झाला नव्हता. ॲन्सर नंबर सी सातत्यपूर्ण वैयक्तिकरण. क्वेश्चन नंबर 23, ज्या प्रक्रियेमुळे व्यक्ती आणि समूह हे त्यांनी स्वतःसाठी घेतलेल्या निर्णयास जबाबदार धरण्यात येतात ती प्रक्रिया म्हणजे ॲन्सर नंबर ए स्वायत्तता होय. क्वेश्चन नंबर 24, प्रक्रिया नोंदी खालील कोणता हेतू साध्य करतात दिलेल्या पर्यायामधून चूक उत्तर निवडा. ॲन्सर नंबर डी जर अशिलाचा हेतू वाईट असेल तर पोलिसांना कळविल्या जाऊ शकते. क्वेश्चन नंबर 25, विधान ए समूह सदस्यांमध्ये ते प्रेमास तथा त्यांची इतरांनी काळजी घेण्यास पात्र आहेत ही जाणीव येते आणि तसेच लोक त्यांना पूर्वीपेक्षा वेगवेगळ्या प्रकारची वागणूक देतील ही देखील जाणीव येते कारण आर समूहातील सदस्यांना त्यांच्या मूळ कुटुंबाचे सदस्य असताना जे क्लेशदायक अनुभव आलेले आहेत ते विसरण्याच्या कामी समूह एक माध्यम बनतो. ॲन्सर नंबर ए आणि आर दोन्ही बरोबर असून आर हे एचे अचूक स्पष्टीकरण होय. क्वेश्चन नंबर 26, समूह केंद्रित चर्चा ही सर्वसाधारणपणे अशा प्रकारच्या रिकामी जागा संशोधनात उपयोगात आणतात. ॲन्सर नंबर ए गुणात्मक. क्वेश्चन नंबर 27, एका संशोधनात संशोधनकर्त्याने ओळख उघडून करण्याची बांधिलकी असताना उत्तरदात्याची ओळख उघड केली ह्याला खालीलपैकी कोणत्या नैतिक मूल्यांचा उल्लंघन म्हणतात. ॲन्सर नंबर डी अनामिकत्व हमी. क्वेश्चन नंबर 28, मी कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवत नाही जोपर्यंत मी स्वतः माझ्या डोळ्यांनी बघत नाही संशोधनात याला रिकामी जागा विधान म्हणतात. ॲन्सर नंबर सी अनुभव प्रामाण्य. क्वेश्चन नंबर 29, विधान ए सिद्धांत चुकीचे आहे नाकारल्या जाऊ शकतात कारण आर सिद्धांत नेहमीच अखंडनीय असतात. ॲन्सर नंबर सी ए हे बरोबर आहे परंतु आर हे चूक आहे. क्वेश्चन नंबर 30, काय स्क्वेअर एक्स स्क्वेअर म्हणजे रिकामी जागा. ॲन्सर नंबर डी नॉन पॅरोमॅट्रिक चाचणी. क्वेश्चन नंबर 31, निधर्मी तत्वज्ञान खालीलपैकी कशाशी संबंधित आहे. ॲन्सर नंबर ए अशा श्रद्धा आणि स्पष्टीकरण जे सामाजिक संरचनेला न्यायोचित ठरवतात. क्वेश्चन नंबर 32, चाइल्डलाईन ही रिकामी जागा हेल्पलाईन आहे. ॲन्सर नंबर ए सर्व मुलांसाठी. क्वेश्चन नंबर 33, समूह कार्याचे 3 क्लासिकल प्रारूप. ॲन्सर नंबर ए सामाजिक ध्येय पारस्परिक आणि उपायात्मक. क्वेश्चन नंबर 34, मेरी रिचमंडचे सामाजिक निदान ह्याचा खालीलपैकी कशाबाबतचे पहिले पुस्तक म्हणून विचार केला जाऊ शकतो. ॲन्सर नंबर सी सामाजिक व्यक्तिसहाय्यक कार्य.
क्वेश्चन नंबर 35, पुढीलपैकी कोणत्या आशिलाच्या बाबतीत भास होणे ही एक वारंवार घडणारी घटना असते? ॲन्सर नंबर ए, अंमली पदार्थ सेवन करणाऱ्या. क्वेश्चन नंबर 36, सार्वजनिक महामंडळाची निर्मिती पुढीलपैकी कुठल्या उद्दिष्टांकरिता करण्यात आली आहे? ए, नफा वाढवण्यासाठी, बी, कार्यात्मक लवचिकता आणि स्वायत्ततेसाठी, सी, विविध रोजगाराच्या संधी निर्माण करणे, डी, मोठे प्रकल्प हाताळण्याकरिता. ॲन्सर नंबर बी, बी सी डी, कार्यात्मक लवचिकता आणि स्वायत्ततेसाठी, विविध रोजगाराच्या संधी निर्माण करणे, आणि डी, मोठे प्रकल्प हाताळण्याकरिता. क्वेश्चन नंबर 37, भारतीय संविधानानुसार सर्व नागरिक कायद्यासमोर समान आहेत. त्यांना भाषण, अभिव्यक्ती आणि असंघटित होण्याचे स्वातंत्र्य तथा शांततापूर्ण मार्गाने जमा होण्याचे स्वातंत्र्य आहे. खालील पर्यायामधून अचूक उत्तर निवडा. ॲन्सर नंबर सी, यापैकी कुठलीच भारतीय राज्यघटनेत विशद केलेली राज्याची मार्गदर्शक तत्त्वे नव्हेत. क्वेश्चन नंबर 38, सामाजिक संरक्षण यामध्ये खालीलपैकी कशाचा अंतर्भाव होत नाही? ॲन्सर नंबर बी, भिक्षा देणे. क्वेश्चन नंबर 39, खालीलपैकी कोणी पहिल्यांदा रिकनजोगा ही संकल्पना मांडली? ॲन्सर नंबर बी, सिडने आणि ब्रिट्रिस वेब. क्वेश्चन नंबर 40, विधान ए, चीन आणि अमेरिका या देशानंतर उच्च शिक्षण हे भारतामध्ये सर्वात मोठे क्षेत्र होय, परंतु तरीही त्यामधील उनिवा ह्या त्या क्षेत्राच्या बलस्थानांवर मात करतात. कारण आर, भारतामध्ये दिल्या जाणाऱ्या शिक्षणाचा दर्जा निम्न असल्यास अपुरी आर्थिक तरतूद जबाबदार आहे. ॲन्सर नंबर सी, दोन्ही बरोबर आहेत, परंतु आर हे एचे चूक स्पष्टीकरण आहे. क्वेश्चन नंबर 41, उद्योगाचे सामाजिक दायित्व म्हणजे उद्योगाचे नागरिकत्व होय. क्वेश्चन नंबर 42, खालीलपैकी कोणता अधिकार हा रुग्णाचा अधिकार नव्हे? ॲन्सर नंबर बी, दयामरण. क्वेश्चन नंबर 42, हेबियस कॉर्पस म्हणजे रिकामी जागा. ॲन्सर नंबर सी, कैद्यास न्यायाधीशासमोर हजर करणे. क्वेश्चन नंबर 44, महिलांचा कामकाजाच्या ठिकाणी होणारा लैंगिक छळ प्रतिबंध मज्जा आणि निवारण अधिनियम 2013 खालीलपैकी कोणती बाबी मालकाचे कर्तव्य नाही? ॲन्सर नंबर सी, तक्रारदार महिलेस कायदेतज्ज्ञाची मदत पुरविणे. क्वेश्चन नंबर 45, बालन्याय, बालकांची काळजी आणि संरक्षण अधिनियम 2015 खालीलपैकी कोणता आदेश हा बाल गुन्हेगाराच्या बाबतीत पारित करता येत नाही? ॲन्सर नंबर सी, बाल गुन्हेगारास कारागृहात पाठविणे. क्वेश्चन नंबर 46, GDP मधील वाढ हे कशाचे निर्देशक आहे? ॲन्सर नंबर बी, आर्थिक विकास. क्वेश्चन नंबर 47, जनधन योजना सरकारच्या नियोजनाचा एक कशाचा भाग आहे? ॲन्सर नंबर सी, गरिबांना बँकिंग सुविधा पुरविणे आणि बचत करण्यास प्रोत्साहन देणे. क्वेश्चन नंबर 48, सन 2012-2016 या कालावधीसाठी सामाजिक विकासाचा जागतिक कार्यक्रम कोणता ते आहेत? एक, सामाजिक आणि आर्थिक समानता प्रस्थापित करण्यासाठी हातभार लावणे. दोन, लोकांचा सन्मान आणि योग्यता वाढविण्यासाठी हातभार लावणे. तीन, शाश्वत पर्यावरणाच्या दिशेने काम करणे. चार, मानवी संबंधाचे महत्त्व मान्य करून ते मजबूत करणे. अचूक पर्याय निवडा. ॲन्सर नंबर डी, 1, 2, 3 आणि 4 सर्वच पर्याय बरोबर आहेत. क्वेश्चन नंबर 49, 2030 शाश्वत विकासाची ध्येये कोणती आहेत? ॲन्सर नंबर डी, पाण्याखालील जीवन. क्वेश्चन नंबर 15, विधान ए, महिला, मुले आणि सामाजिक शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गाच्या सुधारणेसाठी विशेष प्रयत्न करण्यास भारतीय राज्यघटनेने राज्यांना अधिकार दिलेले आहेत. कारण आर, महिला आणि इतर मागासलेल्या वर्गांना इतर समुदायांबरोबर आणल्याशिवाय सर्वांगीण राष्ट्रीय विकास होणे शक्य होणार नाही. ॲन्सर नंबर ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे एचे अचूक स्पष्टीकरण आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.